हो आपण ते करू टाकतो हो हो ओके ओके थँक यू ओके बस बस बोलावलं मला हो तू सागरला फोन केला होतास आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून काय प्रॉब्लेम आहे सागरला येऊ दे ना त्याला सांगतो काय सागरला आम्हीच मुक्ताकडे पाठवलंय दोन दिवस त्याला आरामाची गरज आहे आम्हीच म्हटलं जा आम्हाला सांग ना काय प्रॉब्लेम आहे आपल्याला चीजची एक खूप मोठी ऑर्डर आली तर त्या बाहेरनी मेल करून काही सूचना केल्या आहेत काही प्रश्न विचारले आहेत सो आय थॉट म्हणजे मला काही डिटेल्स माहिती नाही आहेत ना तर म्हटलं सागरशी बोलतो त्यालाच काहीतरी माहिती असेल तू एक काम कर आपल्या एक्सपोर्ट डिव्हिजनचे रेगे आहेत ना त्यांना जाऊन तुझे प्रॉब्लेम सांग ते सॉल्व्ह करतील रेगे माहिती आहेत ना हो आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही प्रॉब्लेम्स असले ना तर आम्हाला येऊन विचार सागरला फोन करू नकोस हां दोन दिवस तरी सांगितले फोन करायचा नाही ओके ओके या शुअर लेट देम एन्जॉय येतो मस्त गेली आहेस कॉफी चला म्हणजे तुला आता कॉफी तरी करायला लागलं स्वयंपाक विपाक काही करतेस का सगळं सासूच करते हा प्रीती काय झालंय मी आल्यापासून बघते काही प्रॉब्लेम आहे का सुखीच नाही थे अगं रडायला काय झालं ये नकोस इकडे बघ काय झालंय बोल ना दीदी माझं आणि आशिषचं खूप भांडण झालंय तू माझ्याशी बोलत नाहीये मला खूप भीती वाटत शांत व्हा प्लीज पण काय झालंय काय एवढं तू तर म्हणाली होतीस की तुझ्या घरचे सगळे खूप चांगले आहेत वेळ आला की सांगेन मी तुला ठीक आहे तुला हवं तेव्हा सांग पण एक सांगू ह्या सगळ्यात जर तुझी चूक असेल ना तर माफी मागून मोकळी हो अग संसार म्हटलं की ही अशी छोटी मोठी भांडणं होतच राहणार ना पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी चार भिंतीच्या बाहेर जाता कामा नयेत आणि आता स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवायला लाग कळलं अशी रडत बसू नकोस हसून दाखव व्हेरी गुड थँक्स Thank you.
आई एम सॉरी. मला खूप लाज वाटते स्वतःची. त्या गडकरीला तर मी ओळखू शकलो नाहीच. प्रीतीनी फसवणूक केली हो माझी. बाबा मी प्रीतीला परत तिच्या वडिलांच्या घरी पाठवणार आहे. शीश, अरे बायको आहे ती तुझी. हो, पण यापुढे मी कधीच तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकणार. तुम्ही तरी ठेवाल का तिच्यावर विश्वास? हो. काय? विश्वास ठेवेन, कारण प्रीती खूप चांगली मुलगी आहे. लहान आहे रे ती. अनवधानाने माणसाच्या हातून बऱ्याच चुका घडतात. आशिष, तू सध्या शांत राहा. नाही पण बाबा. नाही, तू शांत राहा. बोलवलं सर. जयस्वाल साहेबांचा फोन आला होता. मिल्क पावडरची आपली काही ऑर्डर पेंडिंग आहे का? म्हणजे या आठवड्याची काही कमिटमेंट आहे का? नो आयडिया सर. एक्झॅक्टली, म्हणूनच तुला इकडे बोलवलंय. ती माहिती काढ आणि लवकरात लवकर मला आणून सांग. सर, हे काम मार्केटिंग डिपार्टमेंटचं आहे, मी ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळतो. ही माहिती मी तुम्हाला कशी देऊ? काय रे बाबा, कसे कसे लोक आहेत आमच्या अमृत डेअरीत. कसा काय आमची अमृत डेअरी प्रोग्रेस करणार देवच जाणे. आजी आजी, एक तारखेला पगार घेण्यापुरतीच ही कंपनी तुमची असते का? एनिवे, या आपण, झाली तेवढी मदत खूप आहे. एक मिनिट, जाताना तो कॉफीचा मग घेऊन जा. सर, माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे भरपूर प्युन्स आहेत आणि कुठच्याही मॅनेजरनीही अशी कामं करावीत अशी परिस्थिती अजून अमृत डेअरीमध्ये निर्माण झाली नाही आहे. कोण मॅनेजर? हो 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 हो, आपण मॅनेजर आहात नाही का? मॅनेजर साहेब, कृपया बाहेर कोणी पिऊन असतील ते त्यांना पाठवाल का? मी घेऊन जातो सर. नाही नाही, नको, कशाला फुगत. राहू दे हो, कुठचंही काम लहान मोठं असं नसतं. कसं आहे, मी अमृत डेअरीमध्ये मॅनेजर झालो आहे ते माझ्या जन्मामुळे नाही, माझ्या कामामुळे. अरे हो, पण ही गोष्ट तुम्हाला नाही कळणार. अजून काही लागलं तर सांगा. शॉपिंग इतकी हेक्टिक असते तर कधीच गेलो नसतो यार. थँक्यू.
काय म्हणा सागर, तुला शॉपिंग मध्ये एवढा इंटरेस्ट असेल मला वाटलं नव्हतं, आणि तेही मुलींच्या शॉपिंग मध्ये. मला सुद्धा आजच कळलंय. खरं बोलतोयस का पास्ट एक्सपिरियन्स आहे? कम ऑन मुक्ता, मुक्ता आहे बघ, मी ज्या मुलीवर प्रेम करतोय आणि ज्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे अशी फक्त तूच आहेस. आणि केवळ तुझ्यासाठी शॉपिंग करायची म्हणूनच मी एवढा एक्सायटेड होतो. जे मुक्ता, ते दागिने घातल्यावर तू कशी दिसशील, साडी नेसल्यावर तू कशी दिसशील, सतत मी ह्याचाच विचार करत होतो. सागर, खरंच एवढं प्रेम करतोस माझ्यावर? याहूनही खूप जास्त. का तुला काही डाऊट आहे? थोडासा. अच्छा, म्हणजे माझ्या प्रेमाबद्दल तुझ्या मनात डाऊट आहे? मला सांग, मी काय केलं तर तुला पटेल कि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते? खरंच सांगू? सांग ना. तू मला उचलून वर बेडरूम मध्ये घेऊन जा. वरपर्यंत? हो, दमली रे मी सागर, पाय खूप दुखतात माझे. आणि तूच तर म्हणत होतास ना खूप प्रेम करतोस माझ्यावर, आणि ते प्रूव्ह करायला काही करू शकतोस? मग एवढं सुद्धा करू शकत नाही तू माझ्यासाठी? तुला माहिती आहे प्रेमात पडलेली लोक काय काय करतात? जीव देतात, चालत्या गाडीतनं उड्या मारतात, आणि तू एवढं पण करू शकत नाही माझ्या. आता नाही सोडणार मी तुला. अरे काय नाही, आता मी तुला वर पर्यंत घेऊन जाणार, वर घेऊन जाणार आणि खाली टाकून. असं करशील तू? हो, मी असं करू शकतो, कारण तूच सांगितलंयस ना प्रेमात पडलेली माणसं काहीही करू शकतात. चल तुला वर नेऊन टाकतो. चल बघूया. काही प्रॉब्लेम नाहीये, कोणी येणार नाही. तू प्लीज बंद कर ना सागर, प्लीज. मुक्ता, मी तुझ्या जवळ असताना तुला नसते विचार काय येत आहेत? हा, अरे तसं नाही रे, खाली हॉलचा पण दारू उघडाय, कोणी घरात शिरलं म्हणजे. मुक्ता, कोणी येणार नाहीये. ओके मुक्ता, तू का घाबरतेस एवढी मला कळतच नाहीये. सागर प्लीज नार बंद कर ना. ठीक आहे. मी एक काम करतो, आपण लाईट्स ऑफ करूया. ओके, हा मग काही प्रॉब्लेम नाही ना. कोणतरी आहे? हो, घरात कोणतरी शिरलंय. खरं कोण आहे? आपल्या खोलीत कोणतरी आहे, बघ ना तू जरा प्लीज.
राकेश तू तू इथे काय करतोयस? अरे काय सागर, कुठे आहेस तू? मला किती काळजी लागून राहिली होती माहिती आहे तुझी? तू ऑफिसमध्ये नव्हतास. तिकडे मला कळलं की मुक्ताची तब्येत बरी नाही आहे. म्हटलं आपण स्वतः जाऊन चौकशी करावी, तुला काही मदत वगैरे लागली तर. म्हणून मी स्वतः आलो माहिती आहे. सागर इकडे आलो तर खाली हॉलचा दरवाजा उघडा होता, संपूर्ण घरामध्ये अंधार. मग मी आणखीनच घाबरलो सागर, आणि म्हणून मग तुम्हाला शोधत मी वर आलो. काय रे, सगळं ठीक आहे ना? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना? तुला इथे काही प्रॉब्लेम दिसतोय का? म्हणजे नाही ऍक्च्युली. सॉरी हा, म्हणजे मी आल्यामुळे तुम्हाला काही डिस्टर्ब वगैरे झालं असेल तर. जस्ट लीव. ओके, हॅव अ गुड टाइम. जाताना हॉलचा दरवाजा लावून जा. या या शुअर शुअर. खरंच कमाल आहे राकेशची, दिस द लिमिट. त्याला बघून तर माझ्याही डोक्यात तिडीक गेली होती. असं वाटलं होतं की त्या, पण नंतर दया आली मला त्याची. म्हटलं आपण ह्याला कशाला एवढं महत्व द्यायचं? सागर तू अगदी बरोबर बोलतोयस, आपण राकेशला एवढं महत्व का देतोय? का त्याचा एवढा विचार करतोय? हे बघ सागर, आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? फक्त आपला सहवास, तू, मी आणि हा क्षण, हो ना? नाव चेअर अप. कारण आता तर राकेशने दरवाजा पण बंद केलाय.